नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 29 जून, आज सकाळी मी एक लेक्चर ऑनलाईन पद्धतीनं घेतलेलं होतं, परंतु वारंवार व्यत्यय येत असल्यामुळे ते लेक्चर मी डिलीट केलेलं आहे. ते लेक्चर मी आता ऑफलाईन घेतो आहे आणि हे ऑफलाईन लेक्चर जे आहे ते मी अपलोड केलेलं आहे, तर ते तुम्ही पाहावं असं मला वाटतं आहे, त्याचा लाभ घ्यावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सिमिलॅरिटीमध्ये आत्तापर्यंत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, त्यानंतर अँगल बाय सेक्टर थिअरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटीचा आपण कॉन्वर्स आणि काही एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत की जी अँगल बाय सेक्टरच्या प्रॉपर्टीवरती डिपेंड होते. आज आपल्याला 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सवर्सल याचा एक थिअरम पाहिजे आणि 2 एक्झाम्पल पाहिजे आहे. तर थिअरम जो आहे तो थिअरम साधारणपणे असा आहे, पहा की 3 पॅरलल लाईनला एका ट्रान्सवर्सलना इंटरसेप्ट केले असताना त्यांच्या इंटरसेप्टचा जो रेशो आहे तो रेशो आणि एनी अदर ट्रान्सवर्सल, म्हणजे दुसरी कोणती ट्रान्सवर्सल असेल त्यानं त्याच पॅरलल लाईनवरती केलेला इंटरसेप्टचा रेशो, हे दोन्ही रेशो इक्वल असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आणि त्यावरती आधारित असणारी एक्झाम्पल जी आहेत ते एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. तत्पूर्वी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्याचप्रमाणे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा कॉन्वर्स हे आपल्या ध्यानात असणं आवश्यक आहे. तर आपण पहिल्यांदा थिअरम पाहणार आहोत, थिअरम पाहूया. तर या थिअरममध्ये आपण सुरुवातीला जो विचार करणार आहोत ते म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सवर्सल, 3 पॅरलल लाईन आहेत आणि त्यांचं ट्रान्सवर्सल याविषयी एक थिअरम आहे, तो थिअरम आपण पाहतो आहे. थिअरमचं स्टेटमेंट पहा, द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सवर्सल बाय 3 पॅरलल लाईन इज इक्वल टू द रेशो ऑफ अ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरछेदांचं गुणोत्तर हे दुसऱ्या एका छेदिकेने त्याच 3 समांतर रेषांना छेदले असता होणाऱ्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा इतकं असतं हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला गिवन लाईन यल पॅरलल लाईन यम पॅरलल लाईन यन आणि T1 अँड T2 आर देअर ट्रान्सवर्सल, T1 आणि T2 जे आहेत ते त्यांच्या ट्रान्सवर्सल आहेत, म्हणजे त्यांच्या छेदिका आहेत. त्याचप्रमाणे T1 इंटरसेक्ट लाईन, म्हणजे त्या लाईनला A, B आणि C या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, तर T2 जी आहे ती त्याच लाईनला अनुक्रमे P, Q, R या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. आता यासाठी आपल्याला गरजेचं जे आहे ते म्हणजे फिगर. फिगरमध्ये आपण विचार करूया, तर फिगरमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की लाईन यल पॅरलल लाईन यम पॅरलल लाईन यन या 3 लाईन आहेत, पहा फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहेत, लाईन यल पॅरलल लाईन यम पॅरलल लाईन यन. नाव देन देअर ट्रान्सवर्सल, त्यांच्या ज्या ट्रान्सवर्सल आहेत त्यांचा विचार करूया. ही पहिली ट्रान्सवर्सल आहे आणि दुसरी ट्रान्सवर्सल आहे, त्याचं नाव T1 अँड T2 आहे. पहिली ट्रान्सवर्सल पहिल्या म्हणजेच लाईन यलला एमध्ये आणि दुसरी ट्रान्सवर्सल लाईन यलला पीमध्ये इंटरसेक्ट करते. पहिली ट्रान्सवर्सल लाईन यमला बीमध्ये आणि त्याचप्रमाणे दुसरी ट्रान्सवर्सल लाईन यमला क्यूमध्ये इंटरसेक्ट करते. त्यानंतर तिसऱ्या लाईनला पहिली ट्रान्सवर्सल जी आहे ती सीमध्ये आणि दुसरी ट्रान्सवर्सल जी आहे ती आरमध्ये इंटरसेक्ट करते. तर लक्षात घ्या की आपण काय सांगितलं आहे, ट्रान्सवर्सल T1 इंटरसेक्ट लाईन यल यम अँड यन इन पॉईंट A, B, C रिस्पेक्टिवली अँड ट्रान्सवर्सल T2 इंटरसेक्ट लाईन यल यम यन इन पॉईंट P, Q, R रिस्पेक्टिवली हे आपण फिगरद्वारे पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आपण विचार जो करणार आहोत तो प्रूफचा विचार करणार आहोत. टू प्रूव, काय प्रूव करायचं आहे आपल्याला, तर AB upon BC इज इक्वल टू PQ upon QR हे आपल्याला प्रूव करायचं आहे. सो वी गेट दॅट इज कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. ड्रॉ दॅट इज द सेगमेंट PC विच लाईन यम ॲट पॉईंट D, म्हणजे लाईन यमला ती जी PC सेगमेंट आहे तर PC सेगमेंट पॉईंट D मध्ये इंटरसेक्ट करतो. सो प्रूव नाव
इन ट्रायंगल एपीसी बीडी इज पैरेलल टू एपी पहा तुम्हाला दिसतंय का? पहिल्यांदा मी कंस्ट्रक्शन राहिलेलं आहे, कंस्ट्रक्शन कंप्लीट करतो. हे कंस्ट्रक्शन पहा, डॉटेड लाईननं मी पी सी जॉईन केलेला आहे आणि तो यम या पॉईंटला डी मध्ये इंटरसेक्ट करतो. सो वी गेट दॅट इज हियर बी डी इज पॅरलेल टू ए पी. बी डी जी आहे ती ए पीला पॅरलेल आहे आणि त्यानुसार आपण ह्या ज्या लाईन आहेत त्या लाईन पॅरलेल आहेत. मग आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलेल असणारी लाईन रिमेनिंग टू साईडला प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते. मग त्यानुसार आपण इथे घेणार आहोत की ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू वी गेट दॅट इज पी डी अपॉन डी सी. पहा लक्षात येते का तुमच्या ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी. याचं रिझन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. कारण का? तर लाईन जर पॅरलेल असेल तर ती लाईन राहिलेल्या साईडला प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम इक्वेशन नंबर वन घेतला. त्यानंतर इन ट्रायंगल पी सी आर, ट्रायंगल पी सी आरमध्ये पहा की डी क्यू इज अ पॅरलेल टू सी आर आहे ना. डी क्यू ही सी आरला पॅरलेल आहे, गिवनच आहे आपल्याला. कारण बी डी असेल किंवा डी क्यू असेल हे पॅरलल लाईनचाच एक सेगमेंट आहे. अँड देअर फॉर वी कॅन से दॅट पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर, इक्वेशन नंबर टू. आणि हे सुद्धा आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनं विचारात घेतलेलं आहे. आता इक्वेशन वन आणि इक्वेशन टूमध्ये एक कॉमन पार्ट आहे. पहा पी डी अपॉन डी सी दोन्हीकडं आहे आणि म्हणून ए बरोबर बी, बी बरोबर सी असेल तर ए आणि सी सुद्धा इक्वल असतात. म्हणजेच ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. आणि म्हणून इक्वेशन वन आणि इक्वेशन टू हे इक्वल असतील. आणि याचाच अर्थ असा की ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर फ्रॉम वन अँड टू. आणि म्हणून आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते लगेच मिळतं. पहा ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. तर अशा प्रकारे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून आपण थ्री पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सवर्सलची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केली. या प्रॉपर्टीचा उपयोग आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी होतो. आणि त्याचप्रमाणे या प्रॉपर्टीलाच आणखीन आपल्याला असं म्हणता येईल की ॲप्लिकेशन ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन जे आहे ते या प्रॉपर्टीद्वारे आपल्याला मिळतं. आता आपण दोन एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे, पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे की इन फिगर दॅट इज ट्रायंगल पी क्यू आर पी एम इज इक्वल टू 15, पी क्यू इज इक्वल टू 25, पी आर इज इक्वल टू 20, एन आर इज इक्वल टू 8. स्टेट लाईन एम एन इज पॅरलेल साईड आर क्यू गिव रिझन. म्हणजेच आपल्याला इथे काय दिलेलं आहे पहा की इन ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आरमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की एम एन इज अ पॅरलेल साईड पी आर क्यू. म्हणजेच पी क्यू आर हा ट्रायंगल आहे. पहा पी क्यू आर हा ट्रायंगल आहे आणि एम एन साईड आहे. तर एम एन साईड जी आहे ती कोणाला पॅरलेल आहे तर आर क्यूला पॅरलेल आहे. आणि त्यांच्या ज्या आपल्याला म्हणजेच मेजरमेंट दिलेला आहे इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम इज इक्वल टू 15, पी क्यू इज इक्वल टू 25. पी एम आणि पी क्यू म्हणजेच एम जो आहे तो फिगरमध्ये आपल्याला दिसतो आहे की तो पी बिटवीन एम बिटवीन क्यू आहेच. अँड देअर फॉर वी कॅन से दॅट एम क्यू इज इक्वल टू पी क्यू मायनस पी एम. एम क्यू जर काढायचं असेल तर पी क्यूमधून पी एम सबट्रॅक्ट करा. कारण का? तर पी बिटवीन एम बिटवीन क्यू आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आपण तो सबट्रॅक्ट केला तर सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे पाहूया आपण. सो एम क्यू इज इक्वल टू 25 मायनस 15 अँड दॅट इज इक्वल टू 10. आफ्टर दॅट हियर पी एम पी आर इज इक्वल टू 20, एन आर इज इक्वल टू 8. मग त्यानुसार इथे देखील आपण पी एन इज इक्वल टू पी आर मायनस एन आर म्हणजे पी बिटवीन एन बिटवीन आर. आणि म्हणून इथे देखील आपल्याला आन्सर असं मिळेल पहा की पी एन इज इक्वल टू 20 मायनस 8 इज इक्वल टू 12. आता विद्यार्थी मित्रांनो, तर पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू 12 अपॉन 8 दॅट इज इक्वल टू 3/2 हे जरासं चेंज झालेलं आहे. सो पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू हियर 15/10 इज इक्वल टू 3/2 हे इक्वेशन नंबर वन आहे आणि इक्वेशन नंबर टू आहे. सो फ्रॉम इक्वेशन वन अँड टू वी गेट पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू, इथे आपल्याला काय हवं आहे तर पी एन अपॉन एन आर हवं आहे फ्रॉम वन अँड टू. आणि म्हणून
आपल्याला लाईन एम एन इज पॅरलल टू साईड काय आहे तर आर क्यू लक्षात घ्या, जिथे वन अँड टू झालेलं आहे तिथे काय हवं आहे, पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर. आणि हे जे आहे की तुम्हाला रेशो इक्वल दिलेला आहे, रेशो जर इक्वल असेल तर लाईन पॅरलल असतात, आणि म्हणजेच काय झालं आहे, कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम झालेला आहे. लक्षात घ्या, क्रम जो आहे तो क्रम थोडासा विस्कळीत झालेला आहे, परंतु आता मात्र बरोबर आहे. त्यामध्ये म्हणजे लिहिताना बरोबर आहे, फक्त स्लाईड शो दाखवताना क्रम थोडासा विस्कळीत झालेला आहे. सो पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर हवं आहे तिथे, तर तिथे पी एम अपॉन एम क्यू झालेला आहे, हे लक्षात घ्या, ही मिस्टेक ध्यानात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. नाव सेकंड एक्झाम्पल असं आहे आपल्याकडं, इन ट्रॅपेझियम ए बी सी डी साईड ए बी इज पॅरलल टू साईड पी क्यू अँड साई पॅरलल टू साईड डी सी. म्हणजे एक ट्रॅपेझियम आहे, तर ट्रॅपेझियमचं नाव तुम्हाला माहिती आहे ए बी सी डी आहे. ए बी सी डीमध्ये ए बी इज पॅरलल टू डी सी आणि पी क्यू ही मधली साईड त्यांनी घेतलेली आहे. पाहूया आपण फिगरवरून आपल्याला ध्यानात येईल. हा ट्रॅपेझियम आहे ए बी सी डी आणि पी क्यू ही एक मध्ये लाईन काढलेली की जी ट्रॅपेझियमच्या पॅरलल साईडला काय आहे, तर पॅरलल आहे. पहा, ए बी पॅरलल पी क्यू पॅरलल डी सी. त्याचप्रमाणे ए पीची व्हॅल्यू दिलेली आहे 15, पी डीची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 12, क्यू सीची व्हॅल्यू 14 आहे आणि बी क्यूची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. पाहूया आपण. सो इन ट्रॅपेझियम ए बी सी डी साईड ए बी इज पॅरलल टू साईड पी क्यू इज पॅरलल टू साईड डी सी. मग त्यानुसार ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. कारण जर पॅरलल जर असेल तर आपल्याला माहिती आहे की ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. याला रिझन काय, तर आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. कोणती प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. आत्ताच आपण प्रूफ पाहिला त्याचा. त्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे पहा, तर 15/12 इज इक्वल टू बी क्यू अपॉन 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आपल्याला काय मिळतं आहे पहा, 15 × 14 इज इक्वल टू 12 × BQ. देअरफोर वी गेट बी क्यू इज इक्वल टू 15 × 14/12, दॅट इज इक्वल टू 70/4. बी क्यू म्हणजेच काय, आता 70/4, विच इज इक्वल टू 17.5. तर याप्रमाणे हे सकाळचं लेक्चर होतं जे आपण ऑनलाईन पद्धतीनं घेतलं होतं, परंतु वारंवार व्यत्यय येत असल्यामुळे म्हणून मी ते डिलीट केलेलं आहे. या लेक्चरचा लाभ घ्यावा.